परंतु सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. विधिमंडळातील आमचे सहकारी जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट काल रात्री केलेलं माझ्या पाहण्यात आलं. सकाळी पण मी वेगवेगळ्या चॅनलमध्ये त्या बातम्याच्या संदर्भात ती माहिती घेत होतो. इतर पण भागातनं मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. वास्तविक त्यांनी जाहीर करून टाकलं की बाबा काही काळामध्ये माझ्यावर दोन दोन गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. ह्या सगळ्या दडपशाहीला, ह्या सगळ्या हुकूमशाहीला, या पोलीस दलाचा ज्या पद्धतीचा गैरवापर होतोय त्याला कंटाळून मी राजीनामा देतो, अशा पद्धतीनं त्यांनी ट्विट केलं. माझी पहिला जिल्हा आव्हाडांना विनंती आहे की अशा प्रकारे राजीनामा त्यांनी देऊ नये, तशा पद्धतीनं त्यांनी विचार देखील मामध्ये आणू नये. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम करतो, आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली काम करतो, त्यांनी तर स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढउतार पाहिलेले, अनेक प्रकारची स्थित्यंतर पाहिलेली आहे. कधी आपण सरकारमध्ये असतो, कधी आपण विरोधी पक्षामध्ये असतो, आणि त्याच्यामुळं हे घटना घडत असतात. पण ज्या प्रकारे सध्या एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे, एक तर मधी माझ्या स्वतःच्या पाहण्यात आलं की ज्यांना त्या चित्रपट बंद पाडण्याच्या करता गेले असताना मारहाण झाली तेच म्हणाले की जितेंद्र आव्हाडांनी मला त्याच्यामध्ये वाचवलं. असं असताना जितेंद्र आव्हाडांना त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम झालं. रात्रभर एका पोलीस स्टेशनला तिथं ठेवण्यात आलं, ते आणि आनंद परांजपे हे आमचे सहकारी. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं सरकारचं काम आहे, त्याबद्दल दुमतच नाही. प्रत्येक व्यक्तीनं संविधानाचा आदर केला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर केला पाहिजे, कायद्याचा आदर केला पाहिजे, याहीबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. कारण आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो, आम्ही जनतेमध्ये लोकांच्यामध्ये सतत वावरत असतो. आणि असं असताना त्याच्यातून दुसऱ्या दिवशी त्यांना जामीन मिळाला आणि ते बाहेर पडले. जो कार्यक्रम होता, पत्रकार मित्रांनो आपण पण बघा, महाराष्ट्रातल्या जनतेनं मला विनंती करायची, तुम्ही पण पहा, त्या कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या परिसरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले तर आमदार स्थानिक म्हणून कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. कसं आजपर्यंतचा जर इतिहास आपण बघितला, निर्मिती झाल्यापासून राज्याची, यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांच्यापासून आजपर्यंतचा तर आपण पाहत आलो, परंतु अलीकडं अतिशय गलिच्छ अशा पद्धतीचे प्रकार घडत आहे. हे आत्ता घडत असतानाच काल त्या बैलगाड्यांची शर्यत, आणि तिथं सरळ कुणी जर त्या ठिकाणी रिव्हॉल्वर आणि बंदुकात रिव्हॉल्वरचा गोळ्या झाडण्याचं काम करतात, ही कायदा सुव्यवस्था? आणि जे जितेंद्र आव्हाड सातत्याने सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माला आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शाहू फुलेंचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आजपर्यंत आपण त्यांची भाषणं ऐकल्यानंतर मला आठवत आहे संविधान बचाव का काहीतरी एक आंदोलन झालं होतं मुंबईमध्ये 26 नोव्हेंबरला, त्यावेळेस मला वाटतं फारूक अब्दुल्ला आलेले होते, जितेंद्र आव्हाड होते, सगळे आम्ही होतो, पवारसाहेब होते, आणि त्याच्यामध्ये संविधानाच्या बद्दल सगळ्यांना जागृत करण्याचं काम, संविधान बचाव अशा पद्धतीचं आंदोलन हे सगळं करत असताना, ठीक आहे राजकीय काही वैचारिक मतभेद असू शकतात, काही वेगवेगळी मतमतांतर असू शकतं, पण तो ह्या प्रकारे जर घटना घडायला लागल्या तर आपल्या महाराष्ट्राला त्या परवडणाऱ्या नाही. याच्यातून कायदा सुव्यवस्था अडचणीमध्ये येऊ शकते. आज राज्यातले प्रमुख जे प्रश्न आहेत, महागाई, बेरोजगारी, आज जे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत आणि त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, आम्ही म्हणतो यांच्या नाकारतेपणामुळे चाललेले आहेत. यांच्या म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांच्या, ते सांगतायत पूर्वीच्या सरकारनी त्यामध्ये योग्य निर्णय घेतला नाही. अरे पूर्वीच्या सरकारच्या नावाने किती दिवस खडे फोडणार आहात? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 5 महिने झाले.
नव्याचे नऊ दिवस असतात. काही झालं चांगलं झालं की आम्ही केलं, आणि काही चुकीचं घडलं तर या मागच्या सरकारमुळे झालं. आणि अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींच्या बद्दल देखील काही मी काही व्यक्तींची नावं घेऊन आपला वेळ घेत नाही, परंतु इतर पण ज्यांचा राजकीय क्षेत्राशी तसा अर्थार्थ संबंध नाही, परंतु काही घटना घडल्यानंतर ते स्वतःचं मत व्यक्त करतायत, त्यांनी पण अनेकांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये एवढं अशा प्रकारचा कलम लावून जनतेनं मला विनंती करायची. तुम्ही पण पहा त्या कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या परिसरामध्ये कार्यक्रम असल्यामुळं साहजिकच मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले तर आमदार स्थानिक म्हणून कार्यक्रमाला हजर राहावं लागतं, कारण शेवटी 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व ते आमदार करत असतात कोणत्याही पक्षाचे असले तरी. आणि त्याच्यातून ते कार्यक्रमाला गेले. मी बघतोय त्या गाडीमध्ये मुख्यमंत्री पुढं बसले, ड्रायव्हर शेजारी आहे, मागं इतर त्यांचे सहकारी मित्र एकनाथराव शिंदेंचे बसले, आणि डावीकडे जितेंद्र आव्हाड. ज्यावेळेस आम्ही जर जातो, समजा अंबादास दानवे तिथे आहेत, आम्ही आहोत, आम्ही आमच्या गाडीमध्ये बसत असताना आमच्यापेक्षा वरिष्ठ नेते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब किंवा पवार साहेब तिथे असतील, तर ते आधी पहिल्यांदा गाडीत बसतात, त्यांना गाडीमध्ये बसेपर्यंत आम्ही तिथं राहतो. आणि ते गाडी त्यांचे दार लागलं की आम्ही पटकन आमच्या गाडीमध्ये जाऊन बसतो, आणि त्यांच्या पाठीमागच्या कॉन्वॉयमध्ये कसं आपल्याला जाता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न करतो. ही सातत्याने नेहमीचीच पद्धत आहे. त्यामध्ये मी स्वतः डोळ्यांनी बघितलं, पत्रकार मित्रांनो आपण पण बघितलं असेल, एक पोलीस ऑफिसर पण तिथं दिसतो. जितेंद्र आव्हाड सगळ्यांना बाजूला करून एका भगिनीला मात्र त्यांनी थोडंसं बाजूला वा करून ते स्वतः गेले. ह्याच्यापेक्षा काही झालेलं नाही. असं असताना देखील ज्या प्रकारचा गुन्हा दाखल केला जातो आणि कारण नसताना हा गुन्हा तिथं मुख्यमंत्र्यांच्या पासून 10 फुटावरच ते अंतर आहे, 5 ते 10 फुटावर. असं असताना खरं तर मुख्यमंत्र्यांनी पण तिथं सांगायला पाहिजे की ह्याच्यामध्ये असं काही घडलेलं नाही. शेवटी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, कशाही प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री झालेला असला तरी आज 13-13.5 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करताय. सत्ता येत असते, सत्ता जात असते, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये. आणि असं असताना आम्ही पण राज्यकर्ते म्हणून अनेक वर्ष सरकारमध्ये कामं केलेली आहे. आम्हाला आमच्याही कार्यकर्ता कुणी चुकला आणि आमच्या नजरेसमोर आलं तर आम्ही त्याला ताबडतोब सांगतो तू चुकला, इथं तू दुरुस्त केलं पाहिजे. किंवा कुठलं वक्तव्य आम्ही स्टेजवर असताना कुणी केलं तरी आम्ही त्याच्यामध्ये सांगतो की असं वक्तव्य करणं उचित नाही, महाराष्ट्राची परंपरा नाही आहे. हे महाराष्ट्राचा आजपर्यंतचा जर इतिहास आपण बघितला, निर्मिती झाल्यापासून राज्याची यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून आजपर्यंतचा तर आपण पाहत आलो, परंतु अलीकडं अतिशय गलिच्छ अशा पद्धतीचे प्रकार घडताय. हे आता घडत असतानाच काल त्या बैलगाड्यांची शर्यत